नमस्कार डी टू एन टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये एक्सेल ओपन कसे करायचे कसे सेव्ह करायचे आणि क्लोज कसे करायचे अर्थात आज आपण पहिला मेनू म्हणजेच फाईल मेनू बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण जर पाहिलं तर असा तुमचा डेस्कटॉप असेल जो माझा आहे मी विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टम यूज करतो तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर दुर्बिणीचं साईन आहे आणि टाईप हिअर टू सर्च आहे जर मी त्याच्यावर क्लिक केलं तर अशी विंडो ओपन होते आणि इथे मी टाईप हियर टू सर्चमध्ये एक्सेल टाईप करतो आहे आणि एंटर करतो एंटर केल्याबरोबर मला ही एक विंडो येते अजून मी कशा पद्धतीने एक्सेल ओपन करू शकतो तर हीच माझा डेस्कटॉप आहे हा डेस्कटॉपवर इथे विंडोचं बटन आहे मी त्याच्यावर क्लिक केला तर असं मला ऑल ॲप्लिकेशन दिसतील त्यामध्ये मी ईमध्ये जाऊन एक्सेल सिलेक्ट करून एंटर करेन त्यावेळीसुद्धा मला ही अशीच विंडो दिसेल मी अजून कशा पद्धतीने एक्सेलला ओपन करू शकतो तर आपल्या कीबोर्डवर विंडो आणि आर बटन आहे जर मी ते प्रेस करून रनमध्ये एक्सेल असं टाईप करून एंटर केलं तर बघा काय होतंय हीच विंडो पुन्हा ओपन झाली चला तर आपण आता ब्लँक वर्कबुक याबद्दलच इन्फॉर्मेशन घेणार आहे बाकीचे हे सर्व टेम्प्लेट्सच आहेत पण आपण याबद्दल नंतर बोलूया ब्लँक वर्कबुक हे आता ओपन झालेलं आहे आपला एक्सेल प्रथम आपण त्याला सेव्ह करूया बुक वन आता या एक्सेलचं नाव आहे इकडे जर बघितलं क्विक एक्सेल टूलबार मध्ये बघा इथे फ्लॅ फ्लॉपीचा आयकॉन आहे त्याच्यावर सेव्ह असं लिहिलं आहे मी त्याच्यावर सुद्धा जाऊन क्लिक करून सेव्ह करू शकतो ही छोटी विंडो ओपन होते ही विंडो आपल्याला असं सा सांगते की तुम्हाला ही जी फाईल आहे ती कुठे सेव्ह करायची आहे तर मला ही फाईल डेस्कटॉपला सेव्ह करायची आहे आणि एक युनिक नाव असं द्यायचे आहे फाईलला सपोज मी दिलं डी वन आणि जर तुम्ही त्याच्या खाली बघितलं सेव्ह ॲज अ टाईप काय आहे तर मी सेव्ह ॲज अ टाईप हा टाईप एक्सेल वर्कबुकच घेतोय तुम्ही सुद्धा तोच घ्या बाकीचेही आहेत पण आपण पन, नंतर एक्सटेन्शन बघूया आता मी एक्सेल वर्कबुकच हे घेतलेलं आहे आणि डी वन असं नाव दिलंय चला मी क्लिक करतो सेव्हला तर बघा आता काय होईल हे बुक वन हे नाव जाऊन डी वन आलं बघा हे माझं नाव आहे या एक्सेलचं अजून आपण कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो तर मी पुन्हा एकदा न्यू वर्कबुक ओपन करतो बघा आपण आता फाईलमध्ये जर गेलो तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल सेव्ह आणि सेव सेव्हॅज आत्ता तरी आपण सेव बद्दल बोलतोय तर इथून सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता पुन्हा एकदा ती छोटी विंडो येईल तुम्हाला विचारेल की कुठं ही फाईल सेव्ह करायची तुम्ही तिला प्रॉपर नाव द्या आणि टाईप हा एक्सेल वर्कबुकच ठेवा सेव्ह करा ठीक आहे हे झालं सेव्हचं आपण ओपन आणि सेव्ह पाहिलं आता ही फाईल क्लोज कशी करायची तर तुमच्या उजव्या साईडला जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला क्रॉस साईन दिसेल जर क्रॉस साईनवर मी माउस ओव्हर करून गेलो तर तुमच्या लक्षात येईल इथे क्लोज म्हणून आहे तुम्ही इथून सुद्धा क्लोज करू शकता बघा ती फाईल क्लोज झाली आता आपण आपल्या फाईलवर आलेलो आहोत आता ही अजून कशा पद्धतीने आपण क्लोज करू शकतो हे पण मी सांगणार आहे तुम्हाला आहे आपण फाईलमध्ये जाऊन सुद्धा ती एक्सेल क्लोज करू शकतो बघा एक्सेल एक्सेलचं वर्कबुक आहे ते क्लोज झालं आहे आणि आता आपण ही एक्सेल क्लोज केलेली आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये फाईल ओपन कशी करायची सेव्ह कशी करायची आणि क्लोज कशी करायची हे शिकलेलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या अजून मित्रांना शेअर करा आणि हो सब्सक्राइब जर सब्सक्राइब के केलं नसेल तर प्लीज डू सब्सक्राइब अँड प्लीज प्रेस बेल आयकॉन फॉर अपकमिंग न्यू नॉलेजेबल व्हिडिओज थँक्यू पुन्हा भेटूया नवीन बरोबर